हॉटेल सारखे मंचाऊ सूप तुम्हाला बनवायचे आहे का? किंवा हॉटेल वाले सूप मध्ये असं काय वापरतात जेणेकरून त्यांची चव एकदम वेगळी असते? घरी आपण जेव्हा सूप बनवतो तशी चव येत नाही, असा कोणता पदार्थ ते सूप मध्ये वापरतात जेणेकरून एकदम छान टेस्ट ही सूप ला येते? अशा सगळ्या प्रश्नांचे उत्तर जर तुम्हाला पाहिजे असतील तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, मॅजिक मसाल्याला सबस्क्राईब करा. दिलेल्या प्रमाणामध्ये 4 लोकांसाठी व्यवस्थित पुरेल असं सूप बनणार आहे. चला तर मग हिवाळा स्पेशल आजच्या आपल्या दुसऱ्या सूपच्या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी दीप्ती मॅजिक मसालामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विंटर स्पेशल सूप आजची आपली दुसरी रेसिपी असणार आहे सगळ्यांच्याच आवडतीचं मंचाव सूप. मंचाव सूपसाठी लागणारे क्रिस्पी नूडल्स सगळ्यात अगोदर आपण बनवून घ्यायचे आहे. क्रिस्पी नूडल्स बनवण्यासाठी नूडल्स एक पॅकेट मी पाण्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे. शिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल सुद्धा घातलं होतं, तर नूडल्स शिजवताना त्या 80% मी शिजवून घेतलेले आहेत. त्यानंतर पाणी आणि नूडल्स वेगळे केलेले आहेत आणि नूडल्स जे आहेत ते मी ताटामध्ये थोडे सुकवून घेतलेले आहे. इथे तुम्ही बघू शकता नूडल्स बिलकुल चिकट झालेले नाही आहेत. त्यानंतर आता नूडल्स पूर्णपणे थंड झालेले आहेत. यात 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे आणि आता कॉर्नफ्लोअर आणि नूडल्स चांगले मिक्स करून घेत आहे. ते पण हलक्या हाताने करायचे आहेत. नूडल्स तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण नूडल्स त्याच्यामध्ये थोडे थोडे करून तळून घ्यायचे आहेत. तळताना गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे. कमी गॅसवरती आपण नूडल्स तळायला घेतलेत तर ते कडक होतील, क्रिस्पी होणार नाहीत. इथे तुम्ही बघू शकता नूडल्स चांगले तळून झालेले आहेत. अशाच प्रकारे आपण सर्व नूडल्स हे तळून घेऊया. त्यानंतर आपण व्हेजिटेबल स्टॉक बनवायचा आहे. सूपसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतो ते व्हेजिटेबल स्टॉक. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 1.5 लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे. त्यामध्ये आता आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये भाज्या घालायच्या आहेत. इथे मी किसलेलं गाजर घेतलेलं आहे 2 टेबलस्पून, बारीक चिरलेला कोबीचा कांदा घातलेला आहे 3 टेबलस्पून, त्यानंतर घेतलेले आहेत फ्रेंच बीन्स 2 टेबलस्पून, बारीक चिरलेला कांदापातीचा कांदा घेतला आहे 1 टेबलस्पून आणि 2 टेबलस्पून बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहेत. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार अजून कमी जास्त प्रमाणात वेगळ्या भाज्यासुद्धा घेऊ शकता. त्याचसोबत 3 टेबलस्पून मी कोथिंबीरची दांडे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये खूप सारा फ्लेवर असतो आणि आपल्या सूपला एक भन्नाट चवसुद्धा येते. त्यानंतर आपल्याला हे सर्व भाज्या 15 ते 20 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहेत. आणि आता इथे तुम्ही बघू शकताय पाणी एकदम अर्ध झालेलं आहे आणि पाण्याला भाज्यांचा कलर सुद्धा छान आलेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे. हे पाणी आपल्याला आता थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आता शिजवलेल्या भाज्या आणि पाणी आपण वेगळं करायचं आहे आणि ज्या भाज्या उरल्या त्या मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. हॉटेलमध्ये हीच पेस्ट सूपमध्ये वापरतात, त्यामुळेच त्यांच्या सूपला जी आहे ती एक वेगळी चव असते. तेव्हा ही टिप तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, वरच्या भाज्या फेकून न देता त्याची पेस्ट बनवून गाळून घ्यायची आणि जो भाज्यांचा अर्क आहे तो आपल्या सूपमध्ये घालायचा आहे. त्यामुळेच आपल्या सूपला एकदम हॉटेलसारखी चव येणार आहे. चाळणीत शिल्लक राहिला भाज्यांचा चोथा आता तो टाकून द्यायचा आहे आणि इथे आपलं व्हेजिटेबल स्टॉक तयार झालेला आहे. त्यानंतर नूडल्स तळलेल्या कढईमध्येच मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये घातलेलं आहे 1 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण, 1 टेबलस्पून बारीक किसलेलं आलं, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 1 टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा. आता हे आपण चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला गाजर 1 टेबलस्पून, बारीक चिरलेला कोबी 1 टेबलस्पून, बारीक चिरलेली फरसबी 1 टेबलस्पून. आता हे सर्व चांगलं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. सूपमध्ये भाज्या ताटाखाली आल्यात ना की एकदम मस्त टेस्ट लागते. त्यानंतर 1 टेबलस्पून बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे, 1 टेबलस्पून बारीक चिरलेला हिरव्या पाथीच्या कांद्याचा कांदा घालायचा आहे आणि आता हे परतवून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे व्हेजिटेबल स्टॉक. आता हे चांगलं मिक्स करून द्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय सूपचा कलर आत्ताच खूप सुंदर आलेला आहे. आता घालायचं आहे बारीक कुटलेली काळी मिरी पावडर 1/2 टीस्पून. चवीनुसार मीठ तुम्ही घालू शकता, कमी जास्त थोडंफार इकडे तिकडे चालेल. त्यानंतर 1 टेबलस्पून डार्क सोया सॉस यामध्ये घालायचा आहे. त्याचसोबत 1 टीस्पून व्हिनेगर सुद्धा घालायचा आहे. वरतून घालायचे आहे बारीक चिरलेली कांदापात 1 टेबलस्पून, तसंच 2 चमचे पाण्यामध्ये 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर मिक्स करून यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून आपल्या सूपला एक दाटसरपणा येईल. कॉर्नफ्लोअरचं पाणी घालताना ते एकदम नाही घालायचं, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ते थोडं थोडं घालायचं आहे आणि लगेचच आपण ते मिक्स करत जायचं आहे. आता सूपला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकताय सूपला चांगली उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे. आपलं मंचाव सूप तयार झालेला आहे. फ्रेंड्स, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.